हॅलो फ्रेंड्स, प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण बघितलं हायजीन प्रिन्सिपल आणि हायजीन प्रिन्सिपलचा युज करून आपण स्टडी केलं कन्स्ट्रक्शन ऑफ स्फेरिकल वेव्ह फ्रंट आणि प्लेन वेव्ह फ्रंट कसं कन्स्ट्रक्शन करतात त्याचा आपण बघितलं हायजीनचे तीन प्रिन्सिपल युज करून. आता ह्या लेक्चरमध्ये आपण बघायचं एखादा प्लेन वेव्ह फ्रंट मी घेतला आणि त्या प्लेन वेव्ह फ्रंटला समजा प्रिझमवरती टाकला तर प्रिझम कडून त्याचं काय होतंय रिफ्रॅक्शन होतंय. तर रिफ्रॅक्शन होताना प्लेन वेव्ह फ्रंट जर प्लेन असेल तर आफ्टर रिफ्रॅक्शन कसा त्याचा शेप होतोय किंवा तो प्लेन वेव्ह फ्रंट जर मी लेन्सवरती सोडला तर जर जाताना प्लेन असेल तर आफ्टर रिफ्रॅक्शन लेन्समधून बाहेर पडल्यानंतर तो प्लेन राहतोय का त्याचा शेप चेंज होतोय ह्याचा आपल्याला ह्या लेक्चरमध्ये स्टडी करायचा. दॅट इज मीन ऑफ रिफ्रॅक्शन ऑफ प्लेन वेव्ह फ्रंट. रिफ्रॅक्शन ऑफ प्लेन वेव्ह फ्रंट बाय प्रिझम अँड कॉन्वेक्स लेन्स. बाय प्रिझम अँड कॉन्वेक्स लेन्स. ओके ठीक आहे. पण त्याच्या अगोदर मला एक गोष्ट तुम्ही सांगायची आहे की स्पीड जे आहे लाईटचं ते कोणत्या मीडियम मध्ये जास्त असतं. रेअर मीडियम मध्ये जास्त असतं. आणि कोणत्या मीडियम मध्ये कमी असतं तर डेन्सर मीडियम मध्ये जेव्हा लाईट शिरते तेव्हा तिचं स्पीड काय होतं रे कमी होतं. मग जर समजा सेम टाइम दिला आपण बरोबर समजा सेम टाइम दिला तर कोणत्या मीडियम मध्ये लाईट जास्त डिस्टन्स कव्हर करेल सेम टाइम मध्ये. ऑब्व्हियसली ज्या मीडियम मध्ये लाईटचं स्पीड जास्त आहे त्याच मीडियम मध्ये लाईट जास्त डिस्टन्स कव्हर करणार आहे. म्हटल्यानंतर रेअर मीडियम मध्ये दिलेल्या सेम टाइम मध्ये ती लाईट जी आहे ती जास्त डिस्टन्स कव्हर करते. मग हे स्टेटमेंट तुम्हाला आठवणीत राहण्यासाठी मी इथं वरती लिहून ठेवतोय. काय बघा, द स्पीड ऑफ लाईट इन डेन्सर मीडियम इज लेस दॅन इन रेअर मीडियम. ओके, रेअर मीडियम मध्ये शिरल्यानंतर लाईटचं स्पीड वाढणार आहे आणि डेन्सर मीडियम मध्ये असताना कसं असणार आहे कमी असणार आहे लेस असणार आहे. ओके, हे स्टेटमेंट आपल्याला माहित पाहिजे. आणि आता आपण रिफ्रॅक्शनचा स्टडी करूया. अगोदर जो प्लेन वेव्ह फ्रंट आहे तो कशावरती सोडूया, प्रिझमवरती सोडूया. रिफ्रॅक्शन बाय प्रिझम. ओके, बघा मी एक प्लेन वेव्ह फ्रंट घेतो. हा समजा प्लेन वेव्ह फ्रंट आहे आणि हा निघालाय असा. कुणाकडे निघालाय, प्रिझमकडे निघालाय. हा असा एक प्रिझम घेतला मी. ओके, आता हा जो प्लेन वेव्ह फ्रंट आहे ह्याला हा निघालाय प्रिझमकडे म्हणून याला आपण काय म्हणूया, इन्सिडेंट वेव्ह फ्रंट. बर, जाताना कसा होता तो प्लेनच आहे बरोबर. निघालाय कशातून, हवेमधून निघालाय. बर, जाणार आहे कशावरती, प्रिझमकडे जाणार आहे. समजतंय, हा इन्सिडेंट वेव्ह फ्रंट आहे जो जाताना प्लेन वेव्ह फ्रंट होता हा प्रिझम मध्ये शिरणार आणि प्रिझम मधून बाहेर पडणार आहे. मग प्रिझम मधून बाहेर पडल्यानंतर त्याचा शेप कसा असेल, प्लेन असेल का अदर दॅन प्लेन असेल, आणि जर तो निघालाय व्हर्टिकली तर टिल्ट होतोय का काय ते आपल्याला चेक करायचं. ओके, त्याला आपण काय म्हणणार, रिफ्रॅक्शन ऑफ प्लेन वेव्ह फ्रंट बाय प्रिझम. मग तुम्हाला अगोदरच मी सांगितलंय डेन्सर मीडियम मध्ये शिरल्यानंतर लाईटचं स्पीड काय होतं कमी होतं. आणि हा जो लाईटचा वेव्ह फ्रंट आहे या लाईटचा वेव्ह फ्रंटचा अप्पर पोर्शन आहे, बघा अप्पर पोर्शन जो आहे वरचा तो सुद्धा ह्या प्रिझम मध्ये शिरणार आहे. लोअर पोर्शन मध्ये मिडल पोर्शन आहे तो सुद्धा ह्या प्रिझम मध्ये एंटर होणार आहे आणि लोअर पोर्शन आहे तो सुद्धा ह्या प्रिझम मध्ये एंटर होणार आहे. तर तुम्ही मला सांगायचंय कोणता पोर्शन असा आहे ज्याला प्रिझम मध्ये जास्त डिस्टन्स कव्हर करायचं आहे. तर हा जो लोअर पोर्शन आहे ह्याला प्रिझम मध्ये जास्त डिस्टन्स कव्हर करायचं आहे त्याच्यामुळे त्याचं स्पीड कमी होईल आणि तो पाठीमागे राहील. पाठीमागे राहील, लक्षात येते. आणि हा जो अप्पर पोर्शन आहे ह्या अप्पर पोर्शनला खूपच कमी डिस्टन्स प्रिझम मधून कव्हर करायचा आहे त्याच्यामुळे जरी त्याचं स्पीड कमी झालं तरी सुद्धा डिस्टन्स कमी कव्हर करायचा असल्यामुळे हा पुढे जाईल, लक्षात येते. आणि हा जो मिडल पोर्शन आहे तो इथं राहील. ओके, आणि हे जर आपण जॉईन केलं तर जॉईन केल्यानंतर आपल्याला वेव्ह फ्रंट जो आहे तो कसा दिसेल, प्लेनच दिसेल. परंतु काय झालेला दिसला रे आपल्याला, टिल्ट झालेला दिसला. काय लिहून ठेवतो बघा इथं मी, हियर अप्पर पोर्शन ऑफ वेव्ह फ्रंट कवर्स. अप्पर पोर्शनला ह्या प्रिझम मधून जाताना किती डिस्टन्स, कमी डिस्टन्स कव्हर करायचं. कवर्स मिनिमम डिस्टन्स थ्रू प्रिझम
बघितलं तुम्ही तर इथं लक्षात येईल बघा तुमच्या, हा जर असा जाऊन एवढं डिस्टन्स कव्हर करायचं आहे, ह्याला एवढं डिस्टन्स कव्हर करायचं आहे आणि ह्याला इथून तिथपर्यंत डिस्टन्स कव्हर करायचं. ओके, म्हणजेच अप्पर पोर्शन जो आहे त्या वेवफ्रंटचा ह्याला मिनिमम डिस्टन्स कव्हर करायचं आहे थ्रू प्रिझम, देअरफोर इट विल तो कमी डिस्टन्स कव्हर करून लवकर बाहेर पडेल. कोणी मला सांगा कोणत्या अप्पर पोर्शन का लोअर पोर्शन बाहेर पडेल लवकर? अप्पर पोर्शन बाहेर पडेल कारण त्याला डिस्टन्स कमी कव्हर करायचं आहे. इट विल इमर्ज आउट फर्स्ट, अँड लोअर पोर्शन जो आहे तो लोअर पोर्शनला जास्त डिस्टन्स ह्या प्रिझम मधून कव्हर करायचं आहे, जास्त डिस्टन्स डेन्सर मीडियम मधून कव्हर करायचं आहे, अँड लोअर पोर्शन विल कव्हर कसलं डिस्टन्स? मॅक्सिमम डिस्टन्स थ्रू प्रिझम, अँड इट विल इमर्ज आउट लॅटर. ओके, सगळेच पार्ट आहेत, अप्पर पोर्शन सुद्धा लोअर पोर्शन सुद्धा ह्या प्रिझम मध्ये जायचं आहे. सगळ्यांनाच ह्या प्रिझम मधून अप्पर लोअर मिडल तिघांना पण तिन्ही पोर्शनला ह्या प्रिझम मधून जायचं आहे. परंतु प्रश्न असा आहे की कोणत्या पोर्शनला जास्त डिस्टन्स ह्या प्रिझम मधून कव्हर करायचं आणि कोणत्या पोर्शनला कमी डिस्टन्स कव्हर करायचं आहे. ज्याला कमी डिस्टन्स कव्हर करायचं आहे तो लवकर बाहेर पडेल आणि पुढे जाईल, आणि ज्याला जास्त डिस्टन्स कव्हर करायचं आहे तो उशिरा बाहेर पडेल आणि पाठीमागे राहील. लक्षात येत आहे? मग मला सांगा जो लोअर पोर्शन आहे तो पाठीमागे राहील आणि अप्पर पोर्शन काय होईल रे? पुढे जाईल. ओके, असं समजा एकत्र येताना प्लेन वेव फ्रंट होता, बरोबर, असा 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 होत तो बाहेर पडताना प्लेनच राहिला, परंतु काय झालं रे? टिल्ट झाला. देअरफोर इमर्जिंग वेव फ्रंट म्हणजे बाहेर पडलेला, इमर्जिंग वेव फ्रंट म्हणजेच रिफ्रॅक्टेड आहे, हा रिफ्रॅक्शन झालं ना इथं, काय झालं रे? रिफ्रॅक्शन झाले प्रिझम कडून, रिफ्रॅक्टेड वेव फ्रंट आहे. हा कसा राहील रे? प्लेनच राहील. विल रिमेन्स प्लेन परंतु काय होईल रे? टिल्ट झाला. लक्षात, उभा होता तो असा टिल्ट झाला, बट टिल्ट काय होईल रे? टिल्ट होईल. ओके, मला सांगा इन्सिडेंट वेव फ्रंट कसा होता? प्लेन होता. रिफ्रॅक्टेड वेव फ्रंट सुद्धा कसा राहिला रे? प्लेन राहिलेला. समजलं? दिस इज द रिफ्रॅक्शन ऑफ प्लेन वेव फ्रंट बाय प्रिझम. आता आपण काय करूया, तर हा जो प्लेन वेव फ्रंट आहे हा कॉन्वेक्स लेन्स वरती टाकूया. मग पॉइंटचं नाव काय येणार? रिफ्रॅक्शन बाय कॉन्वेक्स लेन्स. ओके, ठीक आहे, रिफ्रॅक्शन बाय कॉन्वेक्स लेन्स. म्हणजे मी ही कॉन्वेक्स लेन्स घेतलेली आहे. मग मला सांगा कॉन्वेक्स लेन्सच्या इथं जर मिडल पोर्शन आहे तो कॉन्वेक्स लेन्सचा कसा असतो? थिक असतो. आणि हा जो अप्पर आणि लोअर पोर्शन आहे हे कसे असतात रे? थिन असतात. मग आता ह्या तीन पोर्शन पैकी मला सांगा हा अप्पर पोर्शन आहे, हा काय रे? त्या वेवफ्रंटचा अप्पर आहे, हा लोअर पोर्शन आहे आणि हा मिडल पोर्शन आहे. तर मला सांगा कोणता पोर्शन जो असा आहे ज्याला जास्त डिस्टन्स कव्हर करायचं आहे ह्या लेन्स मधून जाताना? अगदी बरोबर आहे, मिडल पोर्शनला जास्त डिस्टन्स कव्हर करायचं आहे. आणि जर जास्त डिस्टन्स कव्हर करायचं असेल त्या डेन्सर मीडियम मधून जात असताना तर तो काय होईल रे? पाठीमागे पडेल. ओके, तिघही पळतायत, तिन्ही पोर्शन काय होतात रे? इक्वली पॅरल टू इच अदर पळतायत, परंतु ह्या मिडल पोर्शनला ह्या लेन्स मधून जाताना जास्त डिस्टन्स कव्हर करायचं आहे आणि त्याच्यात त्याचा स्पीड पण कमी होणार आहे. म्हटल्यानंतर हा कसा होईल? मिडल पोर्शन पाठीमागे राहील. हा जो मिडल पोर्शन आहे तो पाठीमागे राहील. आणि कोणते दोन पोर्शन आहेत जे कमी डिस्टन्स कव्हर करून पुढे जाणार आहेत? तर अप्पर पोर्शनला एवढं डिस्टन्स, लोअर पोर्शनला एवढं डिस्टन्स कव्हर करायचं आहे. कमी डिस्टन्स कव्हर करायचं असल्यामुळे ते पटकन बाहेर पडतील, लवकर बाहेर पडतील ॲज कम्पेअर टू मिडल पोर्शन. अप्पर आणि लोअर पोर्शन लवकर ह्या लेन्स मधून बाहेर पडतील आणि पुढे जातील. लक्षात आलं? म्हणजे अप्पर पोर्शन इथं गेला, लोअर पोर्शन इथं आला, पण मिडल पोर्शन मात्र अजून पाठीमागे राहिला. आणि हे जर जॉईन केल्यानंतर आपण बघितलं तर शेप जो आहे त्या वेव फ्रंटचा हा शेप कसा राहिला? नाही, प्लेन राहिला का? नाही. जाताना कसा होता?
प्लेन होता, परंतु इमर्ज होताना म्हणजे बाहेर पडताना कसा झाला, स्फेरिकल वेव्हफ्रंट तयार झाला. ओके, मग हा जो आहे बघा, हा जो रिफ्रॅक्टेड आहे, रिफ्रॅक्टेड वेव्हफ्रंट जो आहे त्यालाच आपण इमर्जिंग वेव्हफ्रंट म्हणतो. इमर्जिंग वेव्हफ्रंट हा कसा झाला रे बाळांनो, स्फेरिकल वेव्हफ्रंट तयार झाला. कसं झाला, स्फेरिकल. मग आता हे जे आहेत, हा पेन असा जर निघाला तर हा असा जाताना वेव्हफ्रंटचा कसा होईल रे, हा असा बेंड होईल बरोबर. म्हटल्यानंतर हा रे ऑफ लाईट असा दाखवणार, हा रे ऑफ लाईट मात्र सरळ जातोय, हा रे ऑफ लाईट असा दाखवतोय. जर हे तिन्ही रे ऑफ लाईटचा विचार केला तर हे तिन्ही रे ऑफ लाईट कसे दिसत आहेत बाळांनो, कॉन्वर्जिंग टाईपचे दिसत आहेत. आणि ह्या ज्या पॉइंटला कॉन्वर्ज होणार आहेत त्यालाच आपण काय म्हणतो, फोकस म्हणतो. मग तुम्ही मला सांगायचंय, जो स्फेरिकल वेव्हफ्रंट तयार झाला आहे कशामधून, ह्या लेन्समधून बाहेर पडल्यानंतर, त्या स्फेरिकल वेव्हफ्रंटची रेडियस किती असणार आहे, तर एवढी असणार आहे. त्यालाच आपण काय म्हणणार, फोकल लेंथ. रेडियस इज इक्वल टू फोकल लेंथ एवढी असणार. समजलं? आता इथं लिहायचं तुम्ही एक्सप्लेनेशन कसं लिहिणार सांगा. हिअर बघा, एक्सप्लेनेशन कसं लिहिणार, अप्पर पोर्शन आणि लोअर पोर्शन ह्या दोन पोर्शन्सना खूपच कमी डिस्टन्स कव्हर करायचं होतं म्हणून ते लवकर बाहेर पडले, आणि मिडल पोर्शन जो आहे त्या प्लेन वेव्हफ्रंटचा ह्याला जास्त डिस्टन्स कव्हर करायचं होतं वर, आणि त्याचं स्पीड पण कमी होणार होतं त्या डेन्सर मीडियम मध्ये गेल्यानंतर. त्याच्यामुळे हा मिडल पोर्शन जो आहे तो पाठीमागे राहिला आणि वेव्हफ्रंट कसा झाला, स्फेरिकल झाला. हिअर मिडल पोर्शन कव्हर्स मॅक्सिमम डिस्टन्स through the lens, therefore it will emerge out later, उशिरा बाहेर पडेल. where upper and lower portion covers minimum distance कशामधून जाताना, थ्रू द लेन्स, देअरफोर दे विल, अप्पर आणि लोअर पोर्शन दे विल इमर्ज आउट फर्स्ट. देअरफोर इन्सिडेंट वेव्हफ्रंट कसा होता सांगा, इन्सिडेंट वेव्हफ्रंट होता प्लेन. ओके, परंतु रिफ्रॅक्टेड वेव्हफ्रंट जो आहे तो कसा झाला, स्फेरिकल झालेला आहे. ओके, इन्सिडेंट कसा होता, प्लेन होता, परंतु रिफ्रॅक्टेड वेव्हफ्रंट कसा झाला रे, स्फेरिकल वेव्हफ्रंट झालेला आहे. ओके, आणि तो जो स्फेरिकल वेव्हफ्रंट आहे त्याची जी रेडियस असणार आहे ती किती असणार सांगा, फोकल लेंथ एवढी असणार आहे. काय डाऊट आहे का? ठीक आहे, हे झालं रिफ्रॅक्शन ऑफ प्लेन वेव्हफ्रंट बाय प्रिझम अँड कॉन्व्हेक्स लेन्स. आता बघायचं आहे रिफ्लेक्शन. बघा, रिफ्लेक्शन रिफ्लेक्शन कुणाकडून होतं, मिरर कडून होतं बरोबर. मग इथे लिहूया रिफ्लेक्शन ऑफ प्लेन वेव्हफ्रंट बाय प्लेन मिरर कॉमा कॉन्क्यू मिरर अँड कॉन्वेक्स मिरर. ओके, झालंय का हे लिहून बघा तुमचं सगळ्यांचं. समजतंय, हे जिथे थिक पोर्शन आहे तिथून जाताना त्या लाईटला जास्त वेळ लागतो आणि ती पाठीमागे पडते. तुम्हीच व्यवस्थित विचार करा, जर तुम्हाला म्हटलं तुम्ही तीन मित्र आहात आणि तिघांना पण सांगितलं पळा म्हणून, तर ह्याला पण तिघांना पण पाण्यातून पळायचं, परंतु समजा मधला विद्यार्थी आहे किंवा मधला मित्र आहे तुमचा, त्याला जास्त जास्त डिस्टन्स कव्हर करायचा पाण्यातून, तर तो काय होईल रे, पाठीमागे राहील. आणि जो हवेतून दोघे पळतायत जास्त आणि कमी पाण्यातून पळतायत ते पुढे जातील. हे
ठीक आहे. तर मित्रांनो आता आपल्याला बघायचं आहे रिफ्लेक्शन ऑफ प्लेन वेव्ह फ्रंट बाय प्लेन मिरर, कॉन्केव्ह मिरर आणि कॉन्वेक्स मिरर. एक बाय प्लेन मिरर बघूया. बाय प्लेन मिरर, रिफ्लेक्शन ऑफ प्लेन वेव्ह फ्रंट बाय प्लेन मिरर बघा. कन्सिडर केला मी हा एक प्लेन वेव्ह फ्रंट आहे. बरोबर. आणि समजा ही प्लेन मिरर आहे. ओके. तर तुम्ही मला सांगायचं आहे हा जो प्लेन वेव्ह फ्रंट निघालेला आहे त्या प्लेन वेव्ह फ्रंटचा कोणता पोर्शन अपर मिडल का लोअर पोर्शन अगोदर स्ट्राईक होईल ह्या मिररवरती. बर, तिन्ही पोर्शन जाऊन ह्या मिररवरती पडणार आहे त्यात काय डाऊट नाही, परंतु कोणता पोर्शन अगोदर स्ट्राईक होईल बोला. अगदी बरोबर आहे. कोणताच पोर्शन अगोदर किंवा कोणताच पोर्शन उशिरा स्ट्राईक होणार नाही. तिन्ही पोर्शन आहेत अप्पर लोअर आणि मिडल, हे तिन्ही पोर्शन ऍट ए टाइम काय होतील रे, स्ट्राईक होतील त्या मिररवरती. कारण मिरर ही कसले प्लेन आहे. ओके. म्हटल्यानंतर जाताना इन्सिडेंट वेव्ह फ्रंट आहे, जाताना इन्सिडेंट जो वेव्ह फ्रंट आहे तो कसला सांगा, इन्सिडेंट वेव्ह फ्रंट प्लेन आहे. ओके. हा गेला असा, हा असा गेला 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 आणि सगळे पोर्शन ऍट ए टाइम स्ट्राईक झाले त्या प्लेन मिरर वरती. आणि रिफ्लेक्ट होऊन येताना सुद्धा हा जो वेव्ह फ्रंट आहे हा कसा राहिला रे, प्लेनच राहिला. ओके. हा कसला झाला रे, रिफ्लेक्टेड वेव्ह फ्रंट. वेव्ह फ्रंट हा सुद्धा कसा आहे बाळांनो, प्लेन आहे. आता ह्याचं एक्सप्लेनेशन काय लिहिणार सांगा, की मिरर कसली घेतलेली, प्लेन मिरर. एक्सप्लेनेशन काय लिहिणार, एज ऑल पार्ट्स ऑफ इन्सिडेंट वेव्ह फ्रंट, इन्सिडेंट प्लेन वेव्ह फ्रंट स्ट्राइक्स द मिरर, स्ट्राइक्स ऑन द मिरर ऍट सेम टाइम, एकाच वेळी ना, ऍट सेम टाइम अँड गेट रिफ्लेक्टेड, रिफ्लेक्ट होतील एकाच वेळी आपटतील आणि मिरर वरून रिफ्लेक्ट होतील. त्याच्यामुळे देअर फोर इन्सिडेंट वेव्ह फ्रंट जो आहे, इन्सिडेंट वेव्ह फ्रंट हा कसा असेल, प्लेन असला तर रिफ्लेक्टेड वेव्ह फ्रंट सुद्धा कसा असणार आहे, रिफ्लेक्टेड वेव्ह फ्रंट सुद्धा प्लेनच असणार आहे. ओके. समजले सगळ्यांना काय झालं ते, डायग्राम ड्रॉ केली, एक्सप्लेनेशन दिलं. आता आपल्याला रिफ्लेक्शन बघायचं आहे कॉन्केव्ह मिरर. समजा ही प्लेन मिररच्या ऐवजी मी घेतली तर कॉन्केव्ह मिरर, हा ही अशी कॉन्केव्ह मिरर. ठीक आहे, कॉन्केव्ह मिरर घेतलेली. तर तुम्ही मला सांगायचं आहे हा अप्पर पोर्शन आहे, हा मिडल पोर्शन आहे आणि हा लोअर पोर्शन आहे. कोणता पोर्शन अगोदर ह्या मिरर वरती जाऊन स्ट्राईक होईल, रिफ्लेक्शन ऑफ प्लेन मिरर बाय, रिफ्लेक्शन ऑफ प्लेन वेव्ह फ्रंट बाय कॉन्केव्ह मिरर, रिफ्लेक्शन ऑफ प्लेन वेव्ह फ्रंट बाय कॉन्केव्ह मिरर आपण स्टडी करतो. सांगा, रिफ्लेक्शन ऑफ प्लेन वेव्ह फ्रंट बाय कॉन्केव्ह मिरर. प्लेन वेव्ह फ्रंट घेतला, प्लेन वेव्ह फ्रंट निघालाय, कोणाकडे निघाला, कॉन्केव्ह मिरर कडे निघालाय. तर तुम्ही सांगायचं तीन पोर्शन पैकी, अप्पर मिडल लोअर तीन पोर्शन पैकी कोणता पोर्शन पहिल्यांदा ह्या मिरर वरती स्ट्राईक होईल आणि रिफ्लेक्ट होईल. अगदी बरोबर आहे. अप्पर पोर्शन आणि लोअर पोर्शन जाऊन ह्या पहिल्यांदा मिरर वरती आपटतील आणि रिफ्लेक्ट होतील, परंतु मिडल पोर्शन मात्र उशिरा स्ट्राईक होईल आणि उशिरा रिफ्लेक्ट होईल. त्याच्यामुळे तो पाठीमागे राहणार आहे. म्हटल्यानंतर कसं होणार आहे, तर आफ्टर रिफ्लेक्शन हा जो आहे प्लेन मिरर, प्लेन वेव्ह फ्रंटचा हा अप्पर पोर्शन हा पुढे येईल, हा जो आहे हा पाठीमागे राहील मिडल पोर्शन, आणि लोअर पोर्शन सुद्धा पुढे येईल. म्हटल्यानंतर हा जो वेव्ह फ्रंट आहे जाताना प्लेन होता, परंतु येताना कसा झाला रे बाळांनो, स्फेरिकल झालेला आहे. कसा झाला, स्फेरिकल झालेला. आणि हे जे रे ऑफ लाईट आहेत हे कसे दिसणार आहेत तुम्हाला, कॉन्वर्जिंग टाईपचे दिसणार आहेत. आणि हा काय होणार रे, फोकस होणार, या
मिररचा फोकस होणार, बरोबर. रिफ्लेक्शन होऊन ज्या पॉइंटला रे ऑफ लाईट काय होतात, कॉन्वर्ज होतात, त्या पॉइंटला आपण काय म्हणतो रे, फोकस म्हणतो. हा फोकस झाला. आता हा जो वेव्ह फ्रंट आहे, हा वेव्ह फ्रंट कसला झाला सांगा, प्लेन राहिला का नाही, मग काय झाला, स्फेरिकल वेव्ह फ्रंट झाला. म्हणजे रिफ्लेक्टेड वेव्ह फ्रंट जो आहे, रिफ्लेक्टेड वेव्ह फ्रंट जो आहे तो कसा झाला, स्फेरिकल झाला. आणि त्याची रेडियस ही किती झाली सांगा, तर फोकल लेंथ एवढी झाली. आणि मिररच्या केसमध्ये फोकल लेंथ ही काय असते सांगा, मिररच्या केसमध्ये फोकल लेंथ असते रेडियस ऑफ कर्वेचरच्या हाफ असते. ओके, इथं रेडियस लिहिले आपण, रेडियस ऑफ दॅट स्फेरिकल वेव्ह फ्रंट. आता एक्सप्लेनेशन काय लिहिणार सांगा, इथं एक्सप्लेनेशन कोणता पोर्शन पहिल्यांदा जाऊन आपटला, कोणता पोर्शन उशिरा जाऊन आपटला, तेच आपल्याला एक्सप्लेनेशन लिहायचं आहे. तर एक्सप्लेनेशन लिहित असताना काय लिहितोय बघा मी, कोणकोणते अप्पर आणि लोअर पोर्शन पहिल्यांदा जाऊन आपटतात, अप्पर अँड लोअर पोर्शन स्ट्राइक्स ऑन मिरर, स्ट्राइक्स ऑन मिरर फर्स्ट अँड गेट रिफ्लेक्टेड, अँड गेट रिफ्लेक्टेड वेअर मिडल पोर्शन जो आहे तो उशिरा जाऊन आपटतोय, मिडल पोर्शन, मिडल पोर्शन स्ट्राइक्स लॅटर अँड देन गेट रिफ्लेक्टेड, देन गेट रिफ्लेक्टेड. ओके, म्हणून जर इन्सिडेंट वेव्ह फ्रंट प्लेन होता, इन्सिडेंट वेव्ह फ्रंट प्लेन होता तर रिफ्लेक्टेड वेव्ह फ्रंट जो आहे हा प्लेन राहिला का नाही, मग कसा झाला तो, स्फेरिकल झालेला. ओके, काय डाऊट आहे का, दिस इज द रिफ्लेक्शन ऑफ प्लेन वेव्ह फ्रंट बाय कॉन्केव मिरर. आता नेक्स्ट बघायचं आहे कॉन्वेक्स मिरर घेऊन, इथं तुम्ही ट्राय करायचं बघा, रिफ्लेक्शन ऑफ प्लेन वेव्ह फ्रंट बाय कॉन्वेक्स मिरर. त्याच्यासाठी कॉन्वेक्स मिरर ड्रॉ कराय, ही अशी कॉन्वेक्स मिरर मी ड्रॉ करतोय. ओके, चला इन्सिडेंट वेव्ह फ्रंट जो आहे प्लेन तो असा घालवा इकडे, कोणता पोर्शन पहिल्यांदा टच होईल, अगदी बरोबर आहे, आता मात्र मिडल पोर्शन पहिल्यांदा काय होणार आहे रे, टच होणार आहे आणि मग रिफ्लेक्ट होणार आहे. म्हणजे हा लवकर टच होईल आणि रिफ्लेक्ट होईल, हा उशिरा टच होणार आहे, स्ट्राइक होणार आहे आणि रिफ्लेक्ट होणार आहे. ओके, आणि हा जो आहे हा सुद्धा उशिरा टच होणार, स्ट्राइक होणार आणि रिफ्लेक्ट होणार. म्हणजेच वेव्ह फ्रंट जो आहे तो वेव्ह फ्रंट आपल्याला कसा दिसेल, स्फेरिकलच दिसणार आहे. परंतु आता रे ऑफ लाईट मात्र काय होतील रे, कॉन्वर्जिंग होणार नाहीत, काय होणार, डायव्हर्जिंग होणार आहेत. आणि डायव्हर्जिंगच्या केसमध्ये ज्या पॉइंट मधून रे ऑफ लाईट बाहेर पडतायत असा अपिअर होतं आपल्याला, त्यालाच काय म्हणतो सांगा, फोकस म्हणतो. आणि फोकल लेंथ इज इक्वल टू इथे सुद्धा काय येणार आहे, रेडियस ऑफ कर्वेचरच्या हाफ येणार आहे. सांगा इन्सिडेंट वेव्ह फ्रंट कसा होता प्लेन, रिफ्लेक्टेड वेव्ह फ्रंट कसा झाला स्फेरिकल, रिफ्लेक्टेड वेव्ह फ्रंट कसा झाला स्फेरिकल. आणि इथं सुद्धा त्या वेव्ह फ्रंटची रेडियस किती होणार सांगा, फोकल लेंथ एवढीच होणार, म्हणजेच रेडियस ऑफ कर्वेचरच्या हाफ. मिररच्या केसमध्ये फोकल लेंथ म्हणजे रेडियस ऑफ कर्वेचरच्या हाफ असते. आता इथं काय लिहायचं, उलट लिहायचं, अप्पर अँड लोअर पोर्शन स्ट्राइक्स ऑन द मिरर लेटर, बरोबर असं लिहूया आपण. पहिला कोणता पोर्शन स्ट्राइक झाला मिरर वरती, तर मिडल पोर्शन स्ट्राइक झाला आणि तो पहिल्यांदा रिफ्लेक्ट होईल. मिडल पोर्शन, मिडल पोर्शन स्ट्राइक्स ऑन द मिरर फर्स्ट अँड देन गेट रिफ्लेक्टेड वेअर अप्पर अँड लोअर पोर्शन स्ट्राइक्स आफ्टर सम टाइम किंवा लेटर म्हणा अँड देन गेट रिफ्लेक्टेड, देन गेट रिफ्लेक्टेड. ओके, देअरफोर इन्सिडेंट वेव्ह फ्रंट कसा होता बाळांनो, इन्सिडेंट वेव्ह फ्रंट होता प्लेन, पण रिफ्लेक्टेड वेव्ह फ्रंट जे आहे, रिफ्लेक्टेड वेव्ह फ्रंट कसा झाला, स्फेरिकल झाला. मगाशी आणि इथं काय डिफरन्स होता सांगा, कॉन्केव मिरर आणि कॉन्वेक्स मिररच्या केसमध्ये, फक्त मगाशी रे ऑफ लाईट जे होते ते कॉन्वर्जिंग होत होते आफ्टर रिफ्लेक्शन,
आणि इतर रे ऑफ लाईट जे आहेत आफ्टर रिफ्लेक्शन डायव्हर्जिंग झालेले आहेत. तर ह्या लेक्चरमध्ये आपण मित्रांनो बघितलं रिफ्लेक्शन ऑफ प्लेन वेव्ह फ्रंट, रिफ्रॅक्शन ऑफ प्लेन वेव्ह फ्रंट. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे रिफ्लेक्शन ऑफ लाईट ऑन द बेसिस ऑफ हायजिन्स वेव्ह थिअरी ऑफ लाईट. ओके, थँक्यू.